नमस्कार, मी नम्रता गोडसे, नवी मुंबई आवाज इंडियामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या काही ठळक घडामोडी. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी ठाण्यातील प्राचीन राम मंदिरात होम हवन. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी वर्ग, सुशिक्षित बेरोजगार युवक, तरुण तसेच समाजातील विविध घटकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी बंद पडलेल्या योजना असतील, SRA प्रकल्प असतील, तो सुरू केला आहे. या प्रकल्पांसाठी प्रल्हाद पाटील व स्थानिक नागरिक पाठपुरावा करत होते. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हा प्रकल्प सुरू होऊन तमाम गोरगरिबांना घरे मिळावी यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत, तसेच राज्यात महायुतीचे सरकार व्हावे यासाठी प्राचीन राम मंदिरात होम हवन करण्यात आले. यावेळी स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यातील शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पायी रवाना. हडपसरमधून शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी याकरिता पुणे शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी हडपसरपासून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पायी चालत जात असून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हडपसर मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा यासाठी विनंती करणार आहेत. पुण्यात शिवसेनेचा एकतरी आमदार शिवसेनेचा असावा ही तमाम शिवसैनिकांची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोर धरत आहे. 9 महिन्यांची गरोदर महिला देखील मना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी पायी जात आहे. तर काही कार्यकर्त्यांनी पायात चप्पल न घालता नाना भानगिरे यांच्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. दिव्यांगांच्या विविध मागणीसाठी महापालिकेसमोर धरणे आंदोलन. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेसमोर अपंग विकास महासंघ अध्यक्ष अशोक भोईर यांच्या अध्यक्षतेखाली 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. 2017-18 दिव्यांगांचा जो निधी असतो तो दिला जात नाही, हा निधी मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. दिव्यांगांची एकही मागणी महानगरपालिका मान्य करत नाही आणि योजना राबवत नाही, त्यामुळे हे धरणे आंदोलन जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची प्रचाराला सुरुवात. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराच्या संवाद बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी ग्रामदेवता व लोकनेते कैलासवासी बळवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. याआधी जो आशीर्वाद चव्हाण परिवाराला दिला तोच आशीर्वाद आणि मायेचा हात सर्वांनी या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत रहावा अशी भावनिक प्रतिक्रिया प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यावेळी दिली आहे. इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसाचे थैमान. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भात शेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या भात पिकावर याचा मोठा परिणाम झाला असून यंदा पाऊस वेळेनुसार पडल्यामुळे भात पीक आले होते, परंतु परतीच्या पावसाने जोर धरल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतात पाणी साचल्याने भात पिके जमीनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. आचारसंहितेचा पाऊ न करता त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कल्याण पूर्वेस शिवसेना गटाचा भाजपच्या उमेदवाराला विरोध. भाजपची पहिली यादी कालच जाहीर झाली. या यादीमध्ये 99 जणांची उमेदवारी घोषित झाली. यात कल्याण पूर्व विधानसभेतून आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही होता. सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे. कल्याण पूर्वेचा हवा तसा विकास झालेला नाही, तसेच शिवसेना पक्ष वाढला पाहिजे यासाठी पक्ष नेतृत्वाकडे विनंती देखील करण्यात आली होती. मात्र आता कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने बंड करण्याच्या तयारीत आहे असे पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे. सुलभा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असली तरी शिवसेना त्यांच्या बाजूने काम करणार नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे इच्छुक असतात ते नाराज होतात. नरेंद्र सूर्यवंशी. महेश गायकवाड व गणपत गायकवाड यांच्यामध्ये वैयक्तिक वाद आहेत. वेळोवेळी ते त्यांची भूमिका पक्षात आणि जनतेसमोर मांडत असतात. कालच महायुतीचे उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संपूर्ण राज्यात महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे इच्छुक असतात त्यांना भ्रमनिराश होतो, नाराजी निर्माण होते. महायुतीतील सर्व नेते त्यांची समजूत काढतील आणि कल्याण पूर्वेची जागा महायुती म्हणून निवडून येईल असे नरेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघावरून मुस्लिम समाजापाठोपाठ मोची समाजही आक्रमक. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात
मोची समाजाच्या बांधवांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांचा हक्काचा मतदारसंघ असणाऱ्या शहरमध्ये उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. सोलापूर शहरमध्येची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला देण्यात येण्याची मागणी करण्यात येत आहे. बुलढाणा विधानसभेत जातपात चालत नाही, प्राध्यापक नरेंद्र खेडेकर. बुलढाणा मतदारसंघात जात चालत नाही. मराठा असलेले आमदार संजय गायकवाड मनसे छावा या पक्षांकडून किंवा अपक्ष लढूनही का निवडून आले नाही. डॉक्टर गोडे विजय राज शिंदे हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा मतदारसंघात निवडून आले. मुस्लिम अल्पसंख्याक मागासवर्गीय समाजाचे सगळ्या समाजाचे लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी बुलढाणा विधानसभा बूथ प्रमुख शाखा प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात केले आहे.